तर सर्वांचा लाडका गणेशोत्सव अगदी तोंडावर आलाय. ठिकठिकाणच्या गणेश कार्यशाळांमध्ये याची लगबग पाहायला मिळते. अलिबाग मधलं एक अख्खं कुटुंबच या व्यवसायात रममाण झालंय. अलिबागच्या कुंभारवाड्यातील हे आहे चिरनेरकर कुटुंब. सध्या गणेश मूर्ती बनवण्याच्या कामात ते रंगून गेलेत. गणेशोत्सव तोंडावर आल्यानं त्यांची कामाची लगबग सुरू आहे. चिरनेरकर कुटुंबातील या तिसऱ्या पिढीनं आपला पारंपरिक गणेश मूर्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू ठेवलाय. महत्वाचं म्हणजे इथं केवळ शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवल्या जातात. केवळ अलिबाग मध्येच नाही तर राज्याच्या अनेक भागातून त्यांच्या सुबक पर्यावरणपूरक मूर्तींना मागणी असते. जवळजवळ 45 ते 50 वर्ष आम्ही काम करतो मूर्ती बनवण्याचं. आता आम्ही शाडू मातीच्याच फक्त मूर्ती बनवतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आता इको फ्रेंडली म्हणजे आता पर्यावरण हे करतो म्हणजे काय हे होते त्यासाठी मग आता लगद्याच्या गणपती बनवतो पेपर पलच्या आणि त्याला मागणी बाहेर पण भरपूर आहे, अलिबागमध्ये पण भरपूर आहे. या चित्रशाळेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे बाहेरील कुणीही कारागीर इथं काम करत नाही. पुरुष मंडळींबरोबरच कुटुंबातील महिला घरच्या कामातून वेळ काढून या कामात मदत करतात. आम्ही सगळे घरातले मंडळी पुरुष मंडळींना कामाला मदत करतो. माती भिजवून हे गणपती असे कोट्या बिट्यातले काढून देतो. नंतर मग पॉलिश पेंटिंग पंचकलर करतो, शाई लावतो. एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून शासन आणि सामाजिक पातळीवर वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे चिरनेरकर कुटुंबानं आपला पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याचा वारसा आजही जपलाय. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड.